12 जुलै रोजी भाजी मंडईची एका दिवसात दोन ठिकाणी अदलाबदली केल्याने भाजी मंडईचे व्यापारी संतप्त झाले असून नगरपंचायत कर्मचाऱ्यांबरोबर वादविवादाचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी बाजारतळ, जादवाळी, मच्छी मार्केट, शिवाजी चौक आणि आज रोजी गोटेमाळ पायथा या ठिकाणी पावसाळ्यात चिखलमय जागा झालेल्या आहेत, त्यामुळे भाजी मंडई जागा योग्य नसल्याचे व्यापारी बोलत आहेत. वर्षानुवर्षे बाजारतळावरील जागा ह्या शहरासाठी योग्य असल्याचे व्यापारी बोलतात, तरी मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न मागे लावून पावसाळ्यात होणारे फडफड थांबेल काय असा प्रश्न व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. आयडेंटिफिकेशन काय केलंय सांगा बरं, बाहेरच्या लोकांचं आयडेंटिफिकेशन काय आणि ह्यांनी सांगताना किती बाहेरचे नाहीत सांगताना सांगितलं होतं का? नाही चेक केली का? नाही केली. दोन डोस चालले त्यांचं केली. आरटीपीसीआर टेस्ट नुसतं फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना सांगण्यात येतं की आरटीपीसीआर टेस्ट करा. दोन डोस झालेल्यांना शासनाने जातो हे केलंय, संमत येण्याचं ठरवलंय. ज्यांचा ज्यांचा डोस झालाय, तुम्ही बघितलं कधी कोणाचं किती डोस झालेत? बघितलं का तुम्ही? तुम्ही बघितलं का? काय करायचं म्हणा बॉम्ब लागलं मला. चाललंय बाबा, बघायचं चाललंय. मग चेक करायचं चाललं होतं आणि बसवायचं का चेक करायचं? हे प्रश्न घेतात ते तरी सांगा. त्यांना सिओला सांगा ना, सरळ बोलवा की त्यांना. पत्रकार साहेब, लोकांची मागणी सांगून घ्या त्यांना. सर्वात गांभीर्याने प्रश्न असलेला मुद्दा आहे. सातारा जिल्हा परिषद माननीय जिल्हाधिकारी यांचा असा आदेश आहे की ही मंडई ही 17 प्रभाग लोणंदच्या 17 प्रभागामध्ये बसली पाहिजे. परंतु ह्यांनी असा आदेश केलेला आहे की सर्व लोकांना एकत्र ठिकाणी जमाव करून त्या ठिकाणी गर्दी गोळा करून कोरोना फैलवण्याचं कारण निर्माण केलेलं आहे. तरी माझी अशी लोणंद नगरपंचायतला अशी विनंती आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रभागामध्ये बसण्याचा अधिकार मिळावा आणि ते त्यांनी लवकरात लवकर करावं.